नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण पिझ्झा बनवूया आणि तोही नो ओव्हन, नो ईस्ट और नो चीज. खूप छान सरळ आणि सोप्या पद्धतीने बनवूया आणि तोही घरी फटाफट गॅसवर तव्यावर बनवूया. तर चला मग सुरू करूया. तर पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण घेतलाय एक कटोरो मोठं आणि त्यामध्ये दोन वाटी मैदा घालून घेतलाय. आणि याच मैद्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 चमचे घट्ट दही. आणि ह्या दह्यामध्येच आपण आता पुन्हा घालूयात चवीनुसार मीठ. आणि मिठानंतर आपण याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घातलंय. आणि आता यामध्ये लास्टला बेकिंग सोडा टाकायचा आहे किंवा बेकिंग पावडर 1/2 चमचा. मी 1/2 चमचा टाकलं होतं म्हणून पुन्हा थोडंसं टाकलं आहे. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं कालवून घ्यायचं आहे. म्हणजे हे दही आणि तेल मीठ सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर थोडं पाणी घालून याचा उंडा मळून घ्यायचा आहे. आणि हा उंडा एकदम सॉफ्ट लावायचा आहे. आणि ही सगळी मेहनत या तयार करण्यामध्येच आहे. याला खूप छान मळायचं आहे, खूप वेळ मळायचं आहे त्याला. म्हणजे हा छान असा फुगून येईन मग. आणि नंतर त्याला आराम करण्यासाठी झाकून ठेवलं आहे. आणि पॅन गॅसवर चढवून कांदा, टमाटर आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हे मोठे मोठे कापून टाकले तरी चालतात कारण याची आपल्याला पेस्ट करायची आहे. आणि 1 ते 2 चमचे पाणी घालून मी त्याला छान असं शिजून घेते याच्यामध्ये. म्हणजे आपला सॉस तयार करतो आहोत आपण. आणि सगळ्या वस्तू याला लागणाऱ्या आपण घरीच बनवणार आहोत स्वतः आणि त्या पण घरी असलेल्या सामानामधनं. आणि आजकाल मार्केटचं खाणं खूप भीतीचं झालं आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि ते छान शिजून झाल्यानंतर याला मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहोत थोडंसं थंड झाल्यावरती. आणि मग आपला सॉस लगेच तयार होतो. आणि मग एक कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं आहे. आणि त्याच तेलामध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि आपण हे वाटून घेतलेलं मिक्स त्याच्यामध्ये घालणार आहोत आता. आणि मग आपला इन्स्टंट आणि फटाफट घरी बनवलेला सॉस तयार. आणि थोडंसं लाल तिखट पण घातलं आहेत मी. आणि हे तिखट जास्त लाल नाही त्याच्यामुळे याला रंग नाही आला जास्त. आणि चवीनुसार मीठ. पण हा चवीला सॉस खूप छान लागतो. तुम्ही एकदम लाल पावडर टाकलं मिरचीचं तर खूप छान बनतो. आणि याला छान असं शिजून घेतलं आहे आता. आता पण परतत आलेला तर याला पण आता बिलकुल तयार झाला आहे हा. याला पण आपण बाजूला काढून घेऊ. घट्ट झालं आहे आता हे मिश्रण. आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण तूप घातलं आहे आता. आणि याच तुपामध्ये छान वितळलं की नंतर आपण याच्यामध्ये आणि ह्या वितळलेल्या तुपामध्ये आता मी 1 चमचा मैदा घातला आहे. तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा मैदा दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता कारण आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे. आणि याला छान असं खमंग वास येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये. आणि नंतर 1 वाटी दूध घालायचं आहे. आणि छान असं मिक्स करायचं आहे. कमी गॅसवर बनवायचं आहे ते कारण याच्यात गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही. आणि झाल्या तरी पण छान लागतात त्या. पण प्रयत्न करायचा की बिलकुल त्याच्यामध्ये गाठी बनल्या नाही पाहिजे. आणि याच्यात पण मी थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि छान असं परत शिजून घ्यायचं आहे त्याला. आता बघा आपला व्हाईट सॉस पण तयार आहे. आणि यांनी पण छान आराम करून फुगलं आहेत. बघा पीठ आपलं छान. आता याला पुन्हा मी मळून घेते आहे मस्त. याला मळून घ्यायचं खूप गरजेचं असतं. आणि आता मी याचे 2 बनवले आहेत. आणि आता याला छान असं लाटून घ्यायचं आहे. आणि याला जाडच लाटायचं आहे कारण पिझ्झा बेस हा जाडच छान वाटतो. मग म्हणजे तो मार्केटसारखा वाटतो बिलकुल. आणि आता याला हलक्या हाताने बस लाटून घेते. आणि पिझ्झा बेस सॉस सगळं आपण घरीच बनवलं आहेत. आणि घरीच बनवून खायचे आहेत आता. बाहेरचं विसरून जायचे आहेत जोपर्यंत कोरोना 100% जात नाही तोपर्यंत. आणि बाहेरचं खाण्याची एवढी सवय झालेली सगळ्यांना. आणि त्यातल्या त्यात पिझ्झा तो खूप किती छान पिझ्झा बेस तयार झाला आहे. बघा मार्केटसारखा दिसतोय. आणि त्याला हे या काटेरी चमच्याने असे चित्रे पाडून घ्यायचे आहेत म्हणजे सॉस आपला खूप छान मध्ये जाईल. मग दिसतोय की नाही मार्केटसारखा. अजून तर याला खूप काही करायचं आहे. आणि पॅनला मी
बटर लावून घेतलं आहे आणि त्याला आता कमी गॅसवर 1 ते 2 मिनिटं शेकून घेतलं आहे आणि नंतर याला पलटून घेऊया 1 ते 1.5 मिनिटानंतर। बघा किती छान रंग आला आहे आणि आता आपला पिझ्झा बेस एकदम छान फुगून पण आला आहे आणि आता त्याला आपण तो रेड सॉस बनवला होता तो लावून घेऊया। खूप टेस्टी असतो तो आणि यांनी खूप चव येते आपल्या पिझ्झामध्ये आणि बिलकुल कंजूसी न करता 2 ते 3 मोठे चमचे छान लावून घ्यायचा आहे। आणि यानंतर याच्यावरती पुन्हा आपला व्हाईट सॉस पण घालायचा आहे। याला थोडंसं तुम्ही पातळ ठेवलं तरी चालतो आणि घट्ट झाला तरी चालतो। आणि मग सॉस लावून झालं की यामध्ये मी कांदा ठेवते वरतून आणि मग आता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ज्या ज्या भाज्या आवडत असतील फळभाज्या गाजर टमाटर शिमला मिरची ते तुम्ही सगळं ठेवू शकता। मी पहिले कांदा ठेवला नंतर आता गाजर टाकतीये छान असे लंबे काप करून आणि आता ही शिमला मिरची आणि ही अशा आकाराची होती म्हणून मी ह्या साईजमध्ये कापलं आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे काही करता येणार कारण तुम्ही घरी बनवताय त्यामुळं सगळी मर्जी फक्त तुमचीच चालणार। आणि आता टमाटरचा स्लाइस ठेवूया। बघा किती छान रंगीन कलरफुल पिझ्झा बनला आहे आपला। आणि हे मक्काचे दाणे आहेत ही मधुमक्का आहे साधी मक्का पण छान लागते यावरती। आणि आता हे सगळं टाकल्यावर थोडंसं मी मीठ टाकलं याच्यावरती कारण भाज्यावर आणि चिली फ्लेक्स ऑर्गिनो टाकायचे थोडंसं आणि खूप छान चव येते। आणि ऑर्गिनो नसलं तरी चाट मसाला वापरा तुम्ही तरी खूप मस्त झक्कास लागतं। आणि आता बंद करून याला शिजू देणार आता आपण शिजून घेऊया 2 ते 3 मिनिटं। बघा छान वाफवून आली आहे आणि मधून एकदा चेक करून जर थोडंसं कमी वाटलं तर पुन्हा थोडंसं झाकून ठेवूया। किती सहज निघला बघा। आणि वरमध्ये मी पनीर पण ठेवलं होतं खूप मस्त लागतं आहे ते पण। आणि किती छान परफेक्ट पिझ्झा बनला आहे आपला मार्केटसारखा। आणि आता याला कट करून पण दाखवते मी तुम्हाला। बघा किती छान कट होतो आहे कुरकुरीत झाला आहेत खालून पण म्हणजे एकदम बेस्ट कट करून घेतला आहेत मी। बघा किती छान स्लाइस आली वा। यामध्ये तुम्ही चीज पण घालू शकता त्यामुळं आणखी चवीत। पण तुम्ही डाएटवर असाल तर असाच बनला तर प्लीज लाईक शेअर आणि पहिल्या वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आपण पुन्हा एखाद्या अशा न्यू व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत राधे राधे।